महिला शक्तीला सक्षम करण्याबरोबरच तिचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविली जातात. याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शुक्रवारी शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रमुख वक्त्या म्हणून मन की बातच्या प्रदेश संयोजिका मृणाल पेंडसे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह महिला प्रदेश पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांच्या अध्यक्षा उपस्थित होत्या. व्यापक दृष्टी असलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम कायद्यामुळे देशातील लोकशाही आणखी सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या वर्षात देशातील 2 कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी महिला बचत गट संस्थांना समृद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचबरोबर महिलांसाठी विविध योजना अंमलात आणून त्यांचे सशक्तीकरण केले जात असतानाच देशातील महिलांना सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत मृणाल पेंडसे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून महिलांना मार्गदर्शन केले. आकुर्ली येथे काकाजीनी वाडी येथे झालेल्या या कार्यशाळेला महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर मंजुषा कुद्री मुद्री, उपाध्यक्षा प्रज्ञा भवन, सचिव शिल्पा मराठे, यशोधरा गोडबोले, मृणाल खेडकर, अपर्णा पाटील, तृप्ती मामले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस सुजाता साळवी, दक्षिण जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, दक्षिण जिल्हाध्यक्षा सुजाता दळवी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा कोटगावकर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा नीता चोणकर, पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर यांच्यासह बांदा ते पनवेल विभागातील प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका रुचिता लोंढे तर आभार प्रदर्शन संध्या शार बिंद्रे यांनी केलं आहे. एकीकडे 33% आरक्षण, मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% पोहोचलो, पण 50% आरक्षण जिला दिलंय ती सरपंच आहे, पण तिच्यापेक्षा तिच्या नवऱ्याला जास्त मान समाजामध्ये सातत्यानं मिळत राहिलेला आहे. आणि मग कार्यक्रमांमध्ये तर त्या स्त्रीने यायची गरजच नाही. एखाद्या घरामध्ये जाऊन ताईंना तुम्ही उमेदवारी द्या असं सांगताना आम्ही कन्व्हिन्स करत राहायचो की त्यांना फक्त निवडून येऊ द्या, पुढे त्यांनी कुठे यायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही असं सांगत होतो. आज ते दिवस होते आणि आताचे हे दिवस आहेत की ज्यावेळेला खऱ्या अर्थानं या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आणि ती सुद्धा आदिवासी महिला ती त्या ठिकाणी बसलेली आहे. कुणीही आदिवासी महिला चालू शकल्या असत्या. आपण राष्ट्रपतींचे कितीशे कार्यक्रम याच्या आधी पाहत होतो, पण तिथे शिक्षिका बसल्या पाहिजे ज्यांनी राज्यपाल पदापर्यंत, म्हणजे आधी आमदार त्यानंतर राज्यपाल पदापर्यंत ज्यांचा वकूब आहे त्यांना बसवलं पाहिजे हे मान्य पंतप्रधानांनी ठरवलेलं होतं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरात बोलायचं झालं तर माननीय या ठिकाणी लालकृष्ण अडवाणीजींच्या बद्दल आपण बोलत होतो की त्यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली पाहिजे. पण आपण पाहिलं की आज आपल्या राष्ट्रपती या आदिवासी समाजातून आल्या. त्याच्या आधी आले ते त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातून रामनाथ कोविंदजी आले. त्याच्या आधी अटलजी पंतप्रधान असताना त्यावेळेला एक शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलेलं काम होतं. म्हणजे ज्यांना संधी दिली आहे त्यांना सहजपणाने संधी दिली नाही, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी देशपातळीवरचं काम केलं अशा व्यक्तीला निवडून त्या समाजातल्या एक मोठं स्थानही मिळालं. आणि आज संपूर्ण देश या ठिकाणी आदिवासी समाजाच्या कडे एका आदराच्या भावनेनं पाहतोय, महिला शक्तीकडे आदराच्या भावनेनं पाहतोय. आणि त्यामुळे आज सिंधुदुर्गच्या टोकापासून रायगड या परिसरापर्यंत आपण जर इथे आलेला असाल